चला सलामीचे जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे एका बाजूला आपण पाहला तर जयेश बाईत आणि त्याच्या सोबतीला मात्र मनोज शेडगे अप करा गणेश नगर कर संघ खूप वेळ वाया घालवत आहे गणेश नगर संघ चालू करा गोलंदाजी मार पडते आपण पाहतो विजय यांना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलेत संघाच्या कर्णधाराने मात्र विश्वास दाखवलाय एक के, आ, क्रिकेटर आपण पाहतोय प्लेअर ऑफ द प्लेअर आपण पाहिलं तर विजय गणेशनगर गावचे एक असे आहे अष्टपैलू खेळाडू आपण पाहिला विजय यांना गोलंदाजी मार्कवरती पाडतोय पहिला चेंडू थांबण्याला होते सुरुवात इथे मात्र सुंदर असा चेंडू त्याला मात्र ओळखला पाहिला आणि चेंडूला महाला भिरकावून दिलाय बॅकवर्ड पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर अलाय चौकार चार धाव्याने मात्र संघाचं खातं उघडलं जातं इथे म्हणजे संघाचं पुन्हा गोलंदाजी मार्कवरती विजय इथे मात्र थोडासा चेंडू मात्र अवंतर चेंडू पाहायला मिळाला वन प्लस वन अशा दोन धावा मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होतील तब्बल धावसंख्या मात्र पाहायला मिळाली सहा या आकड्यावरती अवंतर चेंडू पाहायला मिळाला वाईटच्या रूपाने मात्र आणि त्याला मात्र एक घोषित रिझनमध्ये गेल्यानंतर एक धाव मात्र ॲड झाली अशा दोन धावा मिळून संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकले तब्बल सहा या आकड्यावरती इथे मात्र स्लोअरपर्यंतचा चेंडू होता त्याला मात्र हलक्या हाताने खेळून काढला चेंडू मात्र चालला आहे घोषांकित मध्ये तिथे मिळेल मात्र एक धाव एक धाव मात्र संघाच्या धावसंख्यामध्ये ॲड होईल संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल ती म्हणजे सात या आकड्यावरती पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार आला तदनंतर मात्र थोडंसं गतीने खेल मात्र पाहायला मिळतोय जयेशच्या बॅटमधून जयेश मात्र यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मामध्ये पाहायला मिळतो आहे गेल्या रविवारी झालेल्या स्पर्धेमध्ये मात्र वरल संघ मात्र चॅम्पियन ठरला होता पुन्हा एकदा गोलंदाजी करते इथे मात्र स्टेप आउट झाला चेंडूला मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला तिथे मात्र शतरक्षक येतोय चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत तो मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला दोन धावा मात्र पळून पूर्ण केल्या दोन धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड झाल्या संघाची धावसंख्या मात्र पुढं सरकल्या ती म्हणजे नऊ ह्या आकड्यावरती नव या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय चांगला खेळ आतापर्यंत वरल संघाने साकारलाय पुन्हा एकदा गोलंदाजी विकेटने ओढ करण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय <laughs> विजय पुढचा चेंडू विजय यांचा इथे मात्र शॉर्टपीथचा चेंडू होता त्याला मात्र आहे चेंडूला मात्र लॉफ केला चेंडू थांबणार नाहीये ना वन, ज... वन बाउं चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आला या स्पर्धेतला मात्र एक असा चौकार बॅट्समन आपण पाहिलं तर जयेश बाईच्या बॅटमधून संघाची धावसंख्या मात्र पुढं सरकली आहे ती म्हणजे तेरा आहे आकड्यावरती चांगला खेळ मात्र मँडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतो आहे वागेश्वरी क्रिकेट संघ वरलचा सलामीला आलेली जोडी मात्र चांगल्या फॉर्मामध्ये पाहायला मिळते जयेश बाईत आणि त्याच्या सोबतीला मात्र आपण पाहिलं तर मनोज शेडगे थोडंसं विजय काहीसे महागडे ठरत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे लिजंड प्लेअर आहेत गणेश नगर गावचे परंतु गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत नेक्स्ट बॉल आपण पाहतो विजय पाखड यां विजय यांचा इथे पुन्हा एकदा आउट खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र आहे तिथे मिडॉच्या मिडॉफच्या दिशेला तिथे मात्र चेंडू आडवला जातोय मिळेल फक्त एक सिंगल धाव संघाच्या धावसंख्यामध्ये एक एक धाव ॲड झाली संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकले चौदा या आकड्यावरती अजून एक चेंडू शिल्लक असेल असा आपण पाहिलं तर षटकामधील मँडेटरी पॉवर पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ मात्र आतापर्यंत आहे तो म्हणजेच आपण पाहिलं तर वरल संघाने आता स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय मनोज शेडगेला डावखुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय मनोज शेडगे पंधरा मिनिटाचा अवधी दिला झाला गेलाय फक्त गणेश नगर संघ पंधरा मिनटामध्ये आपल्या तीन षटकं पूर्ण करायचे आहेत इथे मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू चालला सरळ क्षेत्रक्षकाच्या हाता येतं इथे मात्र चेंडू थो मात्र खराब पाहायला मिळाला आणि बाईकच्या रूपाने मात्र अजून एक धाव मिळेल म्हणजेच काय सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल हे दोन मात्र मात्रसंघाच्या धावसंख्येमध्ये ॲड झाल्या पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी व सोळा या आकड्यावरती नेऊन ठेवली आहे म्हणजेच काय तर चांगला खेळ आतापर्यंत साकारला आहे तो म्हणजे वागेश्वरी क्रिकेट संघ वरळ या संघाच्या सालमेवीराने जयेशने मात्र अतिशय चांगला खेळ आतापर्यंत साकारला आहे म्हणून सुद्धा त्याला मात्र चांगली साथ देतो आहे एक षटकाचा खेळ संपला आहे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल सोळा या आकड्यावरती चला स्पीडअप करा गणेश नगर कर संघ जास्त टीम मीटिंग घेऊ नका आपल्याकडे फक्त पंधरा मिनटाचा अवधी असेल आणि या पंधरा मिनटामध्ये मात्र आपल्याला तीन षटकं पूर्ण करावीच लागतील अन्यथा पॅनलाईज केलं जाईल या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आपण पाहतोय ऐकतोय स्टार चषक आणि या युवा स्टार चषकामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करूया क्रिक लाईव्हच्या या युट्यूब वाहिनीमधून मात्र घर बसल्या आपण आपल्या मोबाईलवरती मात्र ही स्पर्धा पाहू शकतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया चला स्पीडअप करा गणेश नगर कर संघ जास्त टीम मीटिंग नको आहे कारण आपल्याकडे मात्र वेल खूप कमी आहे त्यामुळे आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्हाला आहे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विवेक बैकर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला तीन षटकाचा सामना असेल तीन षटकामध्ये मा मात्र किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते म्हणजे गणेश नगर संघाचे अगेन्स्ट इथे मात्र चांगला आतापर्यंत खेळ चांगला साकारला आहे तो म्हणजे वरल संघाने पहिल्या षटकाचा खेळ संपला तत्पूर्वी आपण पाहिलं तर बा सोळा या आकड्यावरती नेऊन ठेवला आहे अजूनही बारा चेंडूचा खेळ मात्र शेष आहे बोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला आहे तो म्हणजे विवेक बैकर चला स्पीडअप करा गणेश नगर संघ खूप टीम मिटिंग घेत आहे आपण पंधरा मिनिटाचा अवधी मात्र आपल्याला दिला जातोय आपण पाहतोय एक सिंगल धाव ॲड झाली संघाच्या धावसंख्येमध्ये तब्बल जाऊन पोचला स्कोर सतरा या आकड्यावरती अतिशय चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहतोय वरल संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलं तर अजूनही मात्र सुस्थितीमध्ये पाहायला मिळते वरल संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहिलं तर विवेकला नेक्स्ट बॉल विवेक याचा आपण पाहतोय इथे मात्र ब्लॉकोलपतीचा चेंडू होता त्याला मात्र प्रत्युत्तर नाही आहे मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि एक धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होईल संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल ती अठरा या अकरावरती थोडंसे चांगली गोलंदाजी कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असेल गणेश नगर संघ कारण पहिल्या धाव षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेची आपण पहिलं तर तब्बल धावसंख्या आली होती कुठेतरी मागडा ठरला होता आपण पहिला गोलंदाज विजय परंतु कमबॅक करावा लागेल ला आता मात्र विवेक यांना नेक्स्ट बॉल आपण पाहतो जयससाठी इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा आपण फलंदाज मात्र बाद होतोय बॅटची कळणं पहिला गडू मात्र तंबूच्या असलेला परत मोठा धक्का मात्र बसला आहे तो म्हणजे वागेश्वरी क्रिकेट संघ वर आल्या संघाला पहिल्या गडी बाद झाला संघाची धावसंख्या मात्र आता स्थिर राहिली आहे ती म्हणजे तब्बल अठरा या अकरावरती दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगतीपथावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विवेक मात्र कुठेतरी कमबॅक करतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय हेमंत धाडवे इंडिया नंबर तीनवरती मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला हेमंत धाडवे तीन षटकाचा सामना आपण पाहतोय फलंदाजी आले वाट्याला नाणेपिकेचा कॉल आढळल्यानंतर परंतु फलंदाज जयेशने मात्र चांगला खेळ साकारला परंतु आता त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार कोड सज्ज झाला विवेक आपण पाहिलं बैकर इथे मात्र आलंदा कार्पेट खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र सफल झाला चेंडू मात्र चालला ऑफच्या दिशेने तिथे मात्र अडवला जातो चांगली रनिंग पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद होतोय इच्छा रूपाने तो म्हणजे दुसरा मनोजला मात्र मैदानात पडतावं लागेल तंबूच्या आश्रयाला दोन गडी बाद झाले संघाची धावसंख्या मात्र आता स्थिर राहिली आहे ती म्हणजे एकोणीसशे आकड्यावरती अजूनही मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर विवेकचं कौतुक करावं लागेल अजूनही मात्र मोठे फटके मारून देत नाही आहे या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये जरूर त्या सोळा धावा आल्या परंतु लागा दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक केलं आहे गणेशनगर संघाने नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संतोष संतोष मात्र मैदानामध्ये दाखल झाला आहे परंतु आपण पाहिलं तर हेमंत मात्र आता स्ट्राईकवरती पाहायला मिळेल त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याच्या खेळण्याची पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय विवेकाला इथे मात्र पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न सफल झाला चेंडू मात्र चालला आहे तिथे लोकअपच्या दिशेला इथे मात्र पुन्हा एकदा संधी होती इथे मात्र धावची परंतु थ्रो मात्र गॅदर करता आलेला नाही आहे रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगलं पाहायला मिळालं दोन धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होतील संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल ती म्हणजे एकवीस या आकड्यावरती दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती गणेशनगर संघाकडून ज्यावेळी मात्र बॅट्समन बॅ बॅटच्या बॅटमधून मात्र मोठे फटके येत नसतात त्यावेळी मात्र एकेरी दुहेरी धाव मात्र धाव फलक ठेवण्याचं काम मात्र केलं जातं आहे वरल संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय विवेक इथे मात्र स्लोअरपर्चा चेंडू होता त्याला मात्र आढळला स्वतःच्या मध्ये चेंडूला मात्र सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला मिळेल फक्त एक सिंगल धाव दोन षटकाचा खेळ मात्र संपला आहे दोन षटकाच्या दोन गडी बाद संघाची धावसंख्या मात्र बावीसशे आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे अजूनही एक षटकाचा खेल मात्र अजून शिल्लक आहे येणाऱ्या सहा चेंडूमध्ये किती मात्र धाव काढल्या जातील किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल हे सब मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज नवीन आपण पाहतो तिसरा स्लॉगोडचं षटक घेऊन आला गोलंदाज रिंकेश तीन षटकाचा सामना दोन षटकाच्या अखेरीस दोन गडी बाद संघाची धावसंख्या मात्र झाली आहे तब्बल बावीसशे आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये सोळा धावा आल्या तदनंतरच्या षटकामध्ये विवेकने मात्र कमबॅक केलाय फक्त आणि फक्त दहा सहा धावा मात्र खर्च केलाय इथे मात्र शॉर्टम पोल करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र चेंडू चाललाय पॉईंटच्या चे दिशेने चेंडू आढवला जातोय खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि रनिंग बिटवीन विकेट मात्र चांगलं पाहायला मिळालं दोन धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होतील संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल ती म्हणजे चोवीसशे आकड्यावरती ज्यावेळी बॅट्समनच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत त्यावेळी मात्र एकेरी दुहेरे धावसंख्येने मात्र धावफुलं घालता ठेवलं ठेवला जात आहे ते म्हणजे वरल संघाच्या माध्यमातून पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आपण पाहिलं तर रिंकेश शेवटचा षटक तीन षटकाचा सामना आपण पाहतोय ऐकतोय पाहतोय युवा स्टार चषक दोन हजार चोवीस पुढचा चेंडू आपण पाहतो हेमंतसाठी इथे मात्र मध्ये चेंडू होता त्याचा मात्र खरपूर समाचार घेता आलेला ना नाही आहे आणि चेंडू मात्र भीमर पाहायला मिळतोय पंच मात्र त्याला भीमर चेंडू नो चेंडू मात्र घोषित करतायत आणि फ्रीडची संधी असेल फलंदाज आपण पाहिलं तर संतोषाला वन प्लस वन अशा दोन धावा मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होतील दोन धावांनी मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे पंच सव्वीसशे आकड्यावरती फलंदाजाला मात्र थोडीशी दुखापत होते आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहतोय आला ओवर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालाय मैदानामध्ये आपण पाहतोय इथे मात्र आणि चेंडूला खेळून काढला चेंडू मात्र चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिलेल फक्त एक सिंगल धाव एक धावीने मात्र संघाची धावसंख्यामध्ये ॲड झाली संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली ती तब्बल सत्तावीसशे आकड्यावरती संतकतेने खेळ मात्र चा पा, पाहायला मिळतोय व्हरल संघाचा आता मात्र स्ट्राईकवरती पाहायला मिळते फलंदाज आपण पाहिला तर हेमंत याला मात्र आधीच्या चेंडूवरती दुखापत झाली होती परंतु जखमी भाग आम्ही आपण पाहिलं तर अनेक वेळा चांगला खेळ मात्र पाहायला मिळेल पुन्हा एकदा फुलंदाच आपल्याला पाहायला मिळतो हेमंतच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र फसला चेंडू मात्र चालला बाईच्या रूपामध्ये गोष्टांकित रिझर्व मध्ये तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव एक धावेने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड झाली संघाची धावसंख्या मात्र दोन गडी बाद अठ्ठावीसशे आकड्यावरती लिहून ठेवली आहे अजूनही दोन चेंडूचा अजूनही मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे येणार दोन तीन चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे पुढचा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी रिंकेश आला इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसला आहे आणि चेंडू मात्र एरक्षा मात्र कोणतीही चुकी गेलेली नाही आहे आणि धावचीच्या रूपाने मात्र फलंदाज हेमंतला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल तीन गडी बाद झाले संघाची धावसंख्या मात्र तेर पाहायला मिळते ती म्हणजे अठ्ठावीसशे आकड्यावरती चांगला खेल मात्र साकारला होता हेमंतने परंतु शेवटच्या दोन षटकांमध्ये कमबॅक केलं इकोनॉमिक गोंद गोलंदाजी हाताळले ते म्हणजे गावदेवी गणेशनगर संघाच्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर सोळा धावा खर्च केले होता विजयने तदनंतर मात्र आपण पाहिलं तर विवेकाला विवेकने फक्त धावा खर्च केला सहा आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना रिंकेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय नवीन फलंदाज आपण पाहिलं तर लहू अरेकर मात्र मैदानामध्ये दाखल झालेत अजूनही दोन चेंडू शिल्लक आपण पाहतोय या षटकामधील अठ्ठावीस धावांचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते आपण पाहतोय आला इथे मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र असफल ठरला चेंडू मात्र इथे मात्र धावची संधी आणि फलंदाज मात्र बाद झालाय पंच मात्र आकाशाकडे फिर उचलत आहेत आणि फलंदाज बात होतोय आउचीच्या रुपाने तिसऱ्याकडे बाद झाला बगेश्वरी क्रिकेट संघ वर संघाचा तो म्हणजे लवू आरेकर आल्या पावली मात्र माघारी परतावं लागलंय थोडस शांतता पाहायला मिळते डगआउट मध्ये संघाच्या कारण ज्या पद्धतीने खेळ साकारला होता जयेश बायतने त्याच्या मात्र तसा खेळ मात्र आतापर्यंत साकारलेला नाहीये शेवटचा षटक आपण पाहतो मैदानामध्ये सर रिंकेतचं कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी बिमार हाताळला होता असं वाटलं होतं कुठेतरी प्रेशर क्रिएट झालं आहे की काय परंतु त्यांनी त्या प्रेशरमधून मात्र स्वतःला बाहेर काढलं आणि अप्रतिमाशी गोलंदा जी आतापर्यंत हसात हाताळली आहे संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती म्हणजेच एकोणतीसशे आकड्यावरती शेवटचा चेंडू या षटकामधील आपण पाहतोय स्ट्राईकवरती फलंदा संतोष इथे मात्र फॉल चेंडूला लॉफ्ट केला चेंडू मात्र हवेमध्ये उडवला तिथे मात्र शेतरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाहीये फुलंदा संतोष मात्र बाद झालाय चार गडी बाद झाले संघाची धावसंख्या मात्र तीन षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचले आहे ती म्हणजे एकोणतीसशे आकड्यावरती येणाऱ्या तीन षटकांमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे तीस धावांची गावदेवी गणेशनगर संघाला याच्यानंतर होणारा सामना मालुकंड आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळताना पाहायला मिळेल व्ही आर सी ए व्ही आर सी ए आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र मालुकंड संघ दोन्ही संघाने मात्र कर्णधारांनी नाणेपैकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे मालुक कोंड आणि व्हीआरसी तर आपण पाहतोय अठ्ठावीस धावांचे लक्ष ठेवलंय एकोणतीस धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे गावदेवी गणेशनगर संघाला तीन षटकाच्या अखेरीस चला वळद संघ त्वरित आपण क्षेत्रक्षण सजवायचा आहे वरल संघ स्पीडअप करा याच्यानंतर होणारा सामना आपण पाहतोय मालुक कोंड त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळताना पाहायला मिळेल व्हीआरसी ए तर दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे वी आर सी संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समवेत मात्र आपण पाहिलं तर खेळणारा संघ मालुक कोंड मालुक कोंड आणि व्हीआरसी ए याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत तीन षटकाचा अखेरीस मात्र धावसंख्या ठेवली आहे ती म्हणजे लक्ष ठेवलं आहे एकोणतीशः वी आर सी संघ वी आर सी संघ आणि मालुक संघ प्लीज आपण नाणेफिकेचा कॉल करण्यासाठी यायचा आहे माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर प्लीज आपण मध्ये या चला गणेश नगर संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे मालुकोंड संघ आणि व्ही आर सी संघ प्लीज आपण टॉससाठी यायचा आहे मालुकोंड आणि व्ही आर सी संघ त्याला स्पीडअप करा गणेश नगर कर संघ आपण फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल करायचे आहेत सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे गणेश नगर संघ याच्यानंतर होणारा सामना आपण पाहतोय मालुक कोंड आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळताना पाहायला मिळेल व्ही आर सी ए तर दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल हा शेवटचा कॉल असेल आयोजकांच्या वतीने व्हीआरसी संघ प्लीज सी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळताना पाहायला मिळेल मालुकोंड संघ सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते गणेश नगर संघाची एकोणतीस धावांच्या लक्षात पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो सलामीला आलेत ते म्हणजे विवेक बैकर आणि त्यांच्या सोबतीला मात्र महेंद्र आंबेकर चला क्षेत्रक्षा सजावट लवकरच करा आपण पाहतो वरल संघ आपल्याकडे वेल खूप कमी आहे त्यामुळे आम्हाला सकार्याची अपेक्षा आहे आपल्या वरल संघ त्वरित आपण क्षेत्रक्षा सजवा प्लीज तीन षटकाचा खेळ संपला तीन षटकांमध्ये तब्बल धाव संख्या ठेवली ती म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस धावांच लक्ष असेल ते म्हणजे गावदेवी गणेश संघाच्या दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले आपण पाहिलं तर एका बाजूला महेंद्र आंबेकर आणि त्याच्या सोबतीला मात्र विवेक बैकर दोन सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेत आपण पाहतोय विद्यमान सामना युवा स्टार चषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चाललेला हा रणसंग्राम आपण पाहतोय गणेशनगर विपक्ष वरल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे चला स्पीडअप करा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो जयेश बाईत एक अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक वर्ष मात्र चांगला खेळ साकारला वरल संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मात्र क्रिकेट साठी सर्व समर्पण मात्र आहे चांगला खेळ मात्र आहे गेल्या रविवारी झालेल्या स्पर्धेमध्ये मात्र विजेता ठरला होता हा गावदेवी आपण पाहिला तो वरल संघ सलामीची जोडी स्ट्राईक एनवरती फलंदाज आपण पाहतो महेंद्र आंबेकर एक मोठं नाव क्रिकेटमधलं आपल्या संघाला मात्र एकत्रित बांधून ठेवण्याचं काम गेले कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगिक पहिलं षटक घेऊन आले त्या म्हणजे गोलंदाज आपण पाहल तर जयेश बाईत चला सामन्याला होते सुरुवात लेट्स प्ले प्ले गेम इज वॉन फलंदाज पात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे एका बाजूला आपण पाहिलं तर महेंद्र आंबेकर आणि त्याच्या सोबतीला मात्र विवेक बाईकर पहिला चेंडू इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव मिळाली आहे एका धावेने मात्र संघाचं खातं उघडलं जात आहे चांगला खेळ मात्र मैदानामध्ये साकारता तो म्हणजे गणेश नगर संघ आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विवेक बैकर पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव काढून वैयक्तिक खातं संघाचं खातं मात्र उघडलं आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो इथे मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला तिथे मात्र चुकला चुकलाय चेंडू मात्र चालला शिमळेशेच्या नजदीक आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू आहे तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला तिसऱ्या धावाचं कॉलिंग असेल चौथी धाव मात्र पळून पूर्ण केली जाते की काय परंतु ह्या तीन धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होतील संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल ती म्हणजे चार आकड्यावरती चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाने मात्र हातामध्ये आलेला चेंडू मात्र थोडासा फ्रंबल झाला आणि चेंडू मात्र त्याच्या हातामधून निसटला आणि मिळाले ह्या तीन धावा म्हणजेच काय थोडासा गच्छ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे वरल संघाच्या माध्यमातून दोन चेंडूचा खेळ संपलाय मालुकुण संघाने या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पुन्हा करते आपण पाहतोय फलंदाज महेंद्र आंबेकर पुढचा बॉल आपण पाहतोय जयेशाचा इथे मात्र पुन्हा चेंडू मात्र चाललाय सरळ क्षक संतोषच्या हातामध्ये संतोष मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये सुंदर असा पकडला झेल आणि संपलाय मात्र महेंद्र आंबेकरचा खेळ पहिला गडी मात्र पहिला धक्का मात्र बसतोय गावदेवी गणेशनगर संघाला थोडासा निराश चेहऱ्यावरचं मात्र स्मित असत कुठेतरी हरवलंय कारण निराशाजनक कामगिरी संघाचा मात्र एका उत्कृष्ट असा फलंदाज त्याच्यावरती मात्र होती आणि तोच फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परत पहिल्याकडे बाद झाला संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चार या आकड्यावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय विवेक तिलकर संघाचा कर्णधार आपण पाहतोय आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय पहिला गडी बाद झाला गोलंदाज आपण पाहिलं तर जयेश बाईचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी हाताळली आहे पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव दिली होती त्यानंतर मात्र तीन धावा आल्या त्याच्यानंतरच्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद केलं आहे म्हणजेच काय आतापर्यंत तरी कुठेतरी इकॉनॉमिकली गोलंदाजी हाताळली जाते जयेश बाईच्या माध्यमातून चला स्पीडअप करा आपण पाहतोय फलंदाज रा पुन्हा इनिट नंबर तीनवरती दाखल झाला आहे मैदानामध्ये विवेक तिलटकर संघाचा कर्णधार आहे संघाचा मोहरक्या आहे त्याच्यामुळं जबाबदारीने खेल साकारावा लागेल संघ सा, आपण बरं तर तीन षटकाचा खेल साकारला आणि त्याच्यामुळे अठ्ठावीस धावा मात्र आथ, कुठल्यात आणि अठ्ठावीस धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये मात्र संघर्ष करतोय तो म्हणजे गावदेवी गणेशनगर संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते आपण पाहतो इथे मात्र फटाफटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र सफल झाला आहे तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव चांगलं बॅकअप मात्र पाहायला मिळाला एक धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होईल संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल ती म्हणजे पाच छ आकड्यावरती ज्यावेळी बॅट्समनच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत त्यावेळी मात्र एकेरी दुहेरी धावसंखेरी मात्र धाव फलक घालतात ठेवण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळते आहेत परंतु आता स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच विवेक पुढचा चेंडू आपण पाहतो नेक्स्ट बॉल जयेश असा द विकेटने मारा करण्यासाठी इथं मात्र शॉट पूल करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने खेळून चालला चेंडू मात्र चाललाय वन बाउं टू बाउन्स तिथे मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली पाहायला मिळाली मिळाले या दोन धाव मात्र आणि दोन धाव संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होतील संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल ते म्हणजे सात या आकड्यावरती चांगला खेळ मात्र आतापर्यंत साकारतोय गणेशनगर संघ पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओढ द ने मारा काढण्यासाठी सज्जस्ट झालाय आपण पाहिलं तर जयेश बाईत नेक्स्ट बॉल इथे पुन्हा एकदा चेंडूला मात्र ओढवलाय चेंडू मात्र चाललाय कव्हरच्या दिशेने तिथे मात्र शतरक्षक धावत चेंडूच्या पाठी आणि चेंडू मात्र उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दोन धाव पळून काढल्या दोन धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होतील ज्यावेळी मात्र बॅट्समनच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत त्यावेळी मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र धाव खालता ठेवला जात आहे संघाची धावसंख्या मात्र फोटो सरकली आहे ती म्हणजे नव्या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे एक गडी बाद झाला आहे आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे ती म्हणजे नवव्या आकड्यावरती अजूनही बारा चेंडूंची बारा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच वीस धावांची बारा चेंडू आणि वीस धावा वीस धावा बारा चेंडू आपण पाहतोय विद्यमान सामना एका बाजूला गावदेवी नगर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळतोय वागेश्वरी क्रिकेट संघ ओव्हरऑल बारा चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ते म्हणजे वीस धावांची म्हणजेच काय तर धाच्या सरासरीने मात्र धावा पूर्ण कराव्या लागतील कर्णधार मात्र मैदानामध्ये दाखल झालाय विवेक तिलटकर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो वैयक्तिक पहिलं आणि सांगिक दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज अभिषेक आपण पाहतोय बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजे वीस धावांची म्हणजेच काय तर धाच्या सरासरीने मात्र धावा कराव्या लागतील परंतु विवेक आपण पाहतोय कर्णधार स्वतः जबाबदारी घेतोय जबाबदारीने खेळ साकारावा लागेल त्याला कारण आपण पाहिली स्पर्धा थोडीशी वेगळी आहे ह्या स्पर्धेचं आपण पाहिलं तर टायटल जिंकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करत असताना प्रत्येक संघ मात्र शंभर टक्के योगदान देताना पाहायला मिळतंय विद्यमान सामना आपण पाहिलं तर एका बाजूला आपण पाहिलं तर वागेश्वरी क्रिकेट संघ वरल आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळतोय गावदेव क्रिकेट संघ गणेशनगर गोलंदाजी मार्क करते अभिषेक आप आपण पाहतोय पहिला चेंडू पॉवर फुलीचे निर्बंध मात्र हटवले जात आहेत क्षेत्रक्षण मात्र चारही दिशेला फैलावलं जात आहे गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय अभिषेकला पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता त्याला मात्र हवेमध्ये उडवला चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक येतोय तिथे मात्र चांगला खराब असं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं झेल मात्र सोडला जातोय आणि जीवदान मात्र दिलं जाते करें ना। ते म्हणजे विवेक तेलटकर यांना चांगली रनिंग मिटून द विकेट मात्र पाहायला मिळालं दोन धावा मात्र पूर्ण गेल्या पलून आणि दोन धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड झाल्या संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकल्या ती म्हणजे अकरा या आकड्यावरती आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल अठरा धावांची अकरा चेंडूमध्ये अकरा चेंडू अठरा धावा काय घडेल काय बिघडेल सामन्यामध्ये आपण पाहतोय रंगत तर वाढले आहे प्रेक्षकांची आपण पाहतो गर्दी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया पुढचा चेंडू आपण पाहतो अभिषेकाचा इथे मात्र शॉर्ट मीटरचा चेंडू होता त्याला मात्र खेळता आलेला नाहीये चेंडू मात्र चाललाय घोषांक त्रिझन मध्ये बाईच्या रुपयांनी मिळालेले एक धाव एक धाव मात्र संघाच्या धावसंख्यामध्ये ॲड झाली संघाची धावसंख्या आता दा मात्र पुढे सरकल्या बारा या आकड्यावरती दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजेच सतरा धावांची सतरा धावा बारा दहा चेंडू विवेक तेलटकर आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक इंड वरती पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज अभिषेक मात्र मोठे फटके मारू देत नाहीये नेक्स्ट बॉल आपण पाहतोय अभिषेक याचा इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फुटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र अपयशी ठरला एक धाव मात्र मिळेल एक धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होईल संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली आहे ती म्हणजे तेरा या आकड्यावरती मोठ्या फटक्यांपासून मात्र उंची ठेवलं जात आहे आतापर्यंत गणेशनगर संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज विवेक अभिषेक मात्र चांगली गोलंदाजी करतोय नऊ चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता आपण पाहतोय सोळा धावा नऊ चेंडू पुन्हा गोलंदाजी मार्क करते अभिषेकाला पाहतोय इथे मात्र पुन्हा एका शॉर्टपिका चेंडू होता त्याला मात्र उत्सलला पाहिला आणि चेंडूला मात्र बॅकवर्ड वेळ दिशेने खेळून काढलाय तिथे मात्र चांगले रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली दोन धाव मात्र पळून पूर्ण केल्या दोन धावा मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड झाल्या संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली आहे ती म्हणजे पंधरा ह्या आकड्यावरती अतिशय चांगला खेळ मात्र पाहायला मिळत आहे ज्यावेळी बॅट्समॅनच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत त्यावेळी मात्र एकेरी दुयरी धावसंख्या मात्र काढून संघाचा धावपलक घालता ठेवलं जात आहे पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे गोलंदाज आपण पाहतो अभिषेक आता जिंकण्यासाठी गरज असेल आठ धाव आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे चौदा धावांची आठ चेंडू चौदा धावा आपण पाहतोय गोलंदाजी मारती पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज अभिषेक इथे मात्र सुंदर असा कवडच्या दिशेने माळा चेंडू तिथे मात्र शेती पुन्हा इथे मात्र धावची संधी आणि फलंदाज होईल बाद विवेक तिलटकर जेल सोडला तदनंतर जीवदान मिळाला त्याच्यानंतर मात्र धावचीची संधी निर्माण झाली आणि फलंदाज मात्र दुसरा बाद झाला विवेक तिलटकर दोन गडी बाद झाले संघाची धावसंख्या आता स्थिर राहिली आहे ती म्हणजे पंधरा या आकड्यावरती सात चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे गावदेवी गणेशनगर संघाला नवीन फलंदाज आपण पाहतोय सागर मैदानामध्ये दाखल होतं इनॅट नंबर चार वरती चला स्पीडअप करा आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय एका बाजूला आपण पाहिलं तर विवेक मात्र आले सलामीला आलाय आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळते नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय अभिषेकला इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला ब्लॉक खलपतीचा चेंडू होता आणि निर्ताव चेंडू पाहायला मिळाला म्हणजे अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली दोन षटकाचा खेळ संपला संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे ती म्हणजे पंधरा या आकड्यावरती पंधरा सोला या आकड्यावरती सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ते तेरा धावांची कौतुक करावं लागेल आपण पाहिलं तर गोलंदाज आभीच ज्या पद्धतीने मात्र गोलंदाज हात आली धावा फक्त खर्च केल्या त्या म्हणजेच सहा चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता असेल इकोनॉमिकली गोलंदाजी आपण पाहला अभिषेकचे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने कमबॅक आहे जयेश कुठेतरी महागडा ठरला होता परंतु त्याचा प्रेशर मात्र स्वतःवरती आणून दिलेला नाही आहे आणि प्रेशर स्वतःला सावरलं आणि चांगली इकॉनॉमिकली गोलंदाजी आतापर्यंत साकारले वरण संघ आपण पाहतो जिंकण्यासाठी गरज असेल आता सहा चेंडू आणि तेरा धावांची फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक सागर बायकर नवीन गोलंदाज आपण पाहतोय आपण बघतो पहिला चेंडू सागर याच्यासाठी सहा चेंडू आणि तेरा धावांची इथे मात्र फटाफटका खेळण्याचा प्रयत्न तो प्रयत्न मात्र सफल ठरला आहे आणि मिळेल फक्त एक सिंगल धाव एक धावेने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड झाली संघाची धावसंख्या आता मात्र पुढे पोहोचली आहे ती म्हणजे सतरा या आकड्यावरती पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे बारा धावांची गोलंदाजी मार करते आपण राजला पाहतोय स्लॉगचं षटक निर्णायक षटक ज्या संघाचे दारोमदार मात्र ज्याच्या खांद्यावर दिली आहे तो म्हणजे गोलंदाज आपण पाहतो राज पाच चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे आता गणेश नगर संघाला पुढचा चेंडू आपण बघतो गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय इथे मात्र मोठा फटका खेळून काढलाय चेंडूला मात्र उचललाय फेकलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चुकी करणार नाही आहे आणि विवेक मात्र तंबूच्या आश्रयाला परततो आहे मोठा गडी बाद झाला आहे मोठा धक्का मात्र गणेश नगर संघाला लागलाय तीन गडी बाद झाल्या संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर राहिली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त सतरा या आकड्यावरती आता जिंकण्यासाठी गरज असेल चार चेंडू आणि बारा धावांची दोन मोठे फटके सामना जिंकू शकतो का गणेशनगर संघ एखादा विकेट कम बॅक करू शकतो वरल संघ रंगत वाढली या सामन्यामध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे प्रदीप चव्हाण याच्याकडे सुद्धा क्षमता आहे आपण पाहिलं गेले अनेक वर्ष हा सुद्धा चांगला खेळ साकारतोय फलंदाज आपण पाहिलं तर प्रदीप चार चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे एखादा मोठा फटका आला ना तर कमबॅक करू शकतो गावदेवी गणेशनगर संघ परंतु एखाद निर्धाव चेंडू किंवा एखादा विकेट आली तर कमबॅक करू शकतो वरल संघ नक्कीच आपण रंगत वाढले या सामन्यामध्ये चुरस वाढली आहे कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल हे मात्र अजूनही सांगणं अनिश्चित आहे कारण क्रिकेटचा खेळच असा आहे क्षणाक्षणाला मात्र रंग बदलवणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट आपण पाहतो सामना होता कुठे सामना आणलाय कुठे पुन्हा गोलंदाजी मार्क करते आपण पाहतो रास झाला नेक्स्ट बॉल इथं मात्र चेंडू होता त्याला मात्र फिरकाव चेंडू मात्र चाललाय दिशेने तिथे मात्र थांबणार नाहीये पंचनचा मात्र निर्णयाची वाट पाहावी लागेल चेंडू मात्र चाललाय वन चेंडू सीमारेषेच्या जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच आठ धावांची ज्या फटक्याची गरज होती अतोत गरज होती तो फटका मात्र आला बॅट्समन प्रदीपच्या बॅट्समधून आता मात्र तीन चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आहे गावदेवी गणेशनगर संघाला काय घडतंय मैदानामध्ये क्षणाक्षणाला शाना, रंग बदलवतोय क्रिकेट असं म्हटलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये पहायला मिळतंय कधी सामना वरलच्या दिशेने जातोय तर कधी मात्र सामना गणेश नगर संघाच्या अजूनही झुकतोय कोणता संघ मात्र जिंकेल या युवा स्टार चषकामध्ये कोणता संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल हे येणारे तीन चेंडू मात्र ठरवून जातील परंतु गोलंदाजी मार्कोट दिसत झालाय गोलंदाजा आपण पहिला तर राजला ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या दोन चेंडूवरती हाताली होती तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल इथे मात्र पुन्हा एकदा आपण चेंडूला उठचालला आहे चेंडूला मात्र गोशांकित रिझनमध्ये मारला आहे तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव म्हणजेच काय एका धावेने मात्र असा फरक पडणार नाही आहे परंतु एक धाव मिळाली संघाच्या धावसंख्येमध्ये एक धाव ॲड झाली संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे ती म्हणजे बावीसशे आकड्यावरती दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आता सात धावांची आवश्यकता असेल कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे हे लक्षात असू द्या दोन चेंडू सात धावा सात धावा दोन चेंडू एक मोठा फटका एक सिंगल सामना जिंकू शकतो गावदेवी गणेशनगर संघ परंतु एखादा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो वरल संघ काय घडताय मैदानमध्ये काय बिघडतंय परंतु फलंदाजाचा आणि गोलंदाजचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ साकारलाय गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मार करण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतो राजला इथे मात्र झाला चेंडूला मात्र लाचलाय चेंडू मात्र थांबणार नाहीये परंतु तिथे चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संतोषच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद झालाय प्रदीप काय झेल पकडलाय संतोषने अप्रतिमा झेल पकडला आणि सामन्याची मात्र पूर्ण हवा काढून घेतली आहे फलंदाज मात्र बाद झालाय ज्या फटक्याची गरज होती ना तो फटका मात्र त्याच्या बॅटमधून आलाय थोडासा टायमिंग प्रॉपर झालं होतं परंतु ताकदीचा वापर थोडा कमी पाहायला मिळाला फलंदाज मात्र निराशाजनक आहे स्मित हस्तचऱ्यावरचं हरवलाय आणि फलंदाज मात्र मैदानातून परतताना पाहायला मिळत आहे एक चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम त्याच्यामुळे सात धावा येणं आवश्यक आहे एखादा आवांतर चेंडू आला सामन्यामध्ये रंगत वाढू शकते परंतु हा निर्धाव चेंडू आला तर विजय मात्र संपादन करू शकतो एक षटकार जरी आला ना तरी सामना जिंकू शकतो वरल संघ कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असल्यामुळे एक चेंडू आणि सात धावांची आवश्यकता <laughs> आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सुधाकर शेवटचा बॉल आपण राजाचा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे कौतुक करावा लागेल चेंडूला लॉफ केलाय चेंडू मात्र हवेमध्ये चाललाय चेंडू मात्र सरस जाऊन विसावलाय क्षेत्ररक्षक संतोषच्या आतमध्ये तिसऱ्या आठमध्ये मात्र झेल पकडला आणि फलंदाज मात्र बाद झालाय कौतुक करावं लागेल आपण तर राजच ज्या पद्धती